महत्वाची आणि मोठी बातमी. राज्यातल्या सत्ता संघर्षाबाबत मंगळवारी सुनावणी होणार आहे. सर्वोच्च न्यायालयात मंगळवारी सुनावणी होणार आहे. शिवसेनेच्या याचिकेवरती सुनावणी होणार आहे. सुभाष देसाई आणि अनिल परब नवी दिल्लीला रवाना झालेत. राज्यातल्या सत्ता संघर्षाबाबत मंगळवारी सुनावणी होणार आहे. 22 ऑगस्टला ही सुनावणी होणार होती, मात्र ही सुनावणी पुढे ढकलण्यात आली. 23 ऑगस्टला ही सुनावणी होणार की नाही अशी शक्यता व्यक्त होत होती, मात्र आता ही सुनावणी आजच अर्थात मंगळवारीच होणार आहे. महाराष्ट्रातल्या सत्ता संघर्षाचा पेच सर्वोच्च न्यायालयात कायम आहे. या सुनावणीकडे सर्वांचं लक्ष लागलंय. सत्याचा विजय होत असतो कारण विरोधकच सत्यमेव जयते म्हणतायत. आज गेली 2.5 वर्ष त्यांचं तेच चाललंय, सत्यमेव जयते म्हणत म्हणत सगळे उलटे धंदे करत आहेत. परंतु आमचं तसं नाही आहे. आम्हाला या देशातल्या न्यायव्यवस्थेवर अजूनही विश्वास आहे. आजची सुनावणी उद्यावर लांबली असली तरी देखील न्याय आमच्या बाजूनी होईल.